सर्वांचं स्वागत. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी, ऊस दर जाहीर न केला यामुळे शिवसेनेनं भोर इथल्या राजगड सहकारी साखर कारखान्यासमोर आंदोलन केलंय. चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरू झाला तरी अद्यापही ऊसाची उचल जाहीर केली नाही म्हणून पुणे जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख कुलदीप तात्या कोंडे यांनी या आंदोलनाचं आयोजन केलंय. या आंदोलनात शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आपण पाहतोय ऊसाला दर जाहीर केला नसल्याच्या निषेधार्थात बोर इथल्या राजगड सहकारी साखर कारखान्यासमोर शिवसेनेनं आंदोलन केलंय. संपूर्ण ठिकाणी ऊस दराविषयी बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहे. ही आंदोलनं ही शासनाच्या विरोधात आहे, परंतु आज इथं आगळं वेगळं आंदोलन सुरू आहे. शासनामध्ये एक सत्ताधारी पक्ष असलेला शिवसेनेलाच आज आंदोलन करण्याची गरज लागली. ह्याचं कारण काय हे आपण विचारूया. जिल्ह्याचे अध्यक्ष सर काय सांगाल, आत्ता जे आंदोलन तुम्ही केलेलं आहे हे आंदोलन कशासाठी केलं तुम्ही? साहेब, या ठिकाणी कारखाने चालू होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत. आम्ही शिवसेना सत्तेमध्ये आहे मान्य आहे, परंतु आमचं नातं आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितलेलं जनतेशी आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारखाने चालू झालेले आहेत. हा भोर तालुक्यातला राजगड कारखान्याच्या स्थळावर आपण उपस्थित आहोत. राजगड कारखान्याने तोड करून ऊस आता घेऊन गेलेले आहेत, परंतु त्याचा दर काय देणार आहेत, त्याची FRP जी आहे, जी काही त्याची किंमत आहे, की शेतकऱ्याला टनामागे किती पैसे मिळणार आहेत हे त्यांनी पहिलं जाहीर करावं आणि मग शेतकऱ्याच्या उसाला कोयता लावावा अशी आमची भूमिका शिवसेनेची आहे. कारण राजगडने आजपर्यंत दिलेला शब्द कधीच पाळलेला नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी दर देण्याचं काम हे राजगडच्या माध्यमातून होतं. शिवसेनेने एक जाहीर केलेला आहे, जर त्यांची मागणी मान्य केली नाही तर शिवसेना स्टाईल या पुढचं त्यांचं आंदोलन राहील. राजगड सहकारी साखर कारखान्याचे संग्राम ढोपटे यांनी आपल्यावरचे सगळे आरोप आता फेटाळून लावलेले आहे. शिवसेनेनं हे आरोप केलेले आहेत आणि ते संग्राम ढोपटे यांनी फेटाळून लावलेले आहे. शेतकऱ्यांना ऊसाला 25 रुपये अधिकचे देण्यात आल्याचं सांगत शिवसेना कारण नसताना आमच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार आणि साखर कारखान्याचे मालक संग्राम ढोपटे यांनी केला. अन्यपेक्षाही केंद्र सरकारच्या FRP कायद्यानुसार FRP ही कारखान्यांनी देणं बंधनकारक आहे असं केंद्र सरकारचा कायदा आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्या ज्या वेळेला ऊस दर देण्याचा विषय आला त्या त्या वेळेला FRP प्रमाणे पेमेंट दिलेला राजगड कारखान्याने आतापर्यंत दिलेला आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्तसुद्धा पेमेंट FRP राजगड कारखान्याने दिलेलं आहे. चालू वर्षाच्या गत हंगामामध्ये FRP पेमेंट तर आम्ही त्या ठिकाणी देणार आहोतच, त्याला आम्ही बांधील आहोत. परंतु त्याहीपेक्षा इतर कारखाने म्हणजे या आपल्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे किसनवीर सहकारी साखर कारखाना, खंडाळा सहकारी साखर कारखाना आणि शरयू खाजगी उद्योग ह्या तिघांच्या कारखान्यांचा जो दर त्या ठिकाणी जाहीर होईल त्यापेक्षा 25 रुपये ज्यादा दर देण्याचा आमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठराव झालेला आहे. साखर कारखान्याला ऊस त्या ठिकाणी गाळपासाठी देत आहे आणि हे सगळं सुरळीत चालू असताना यामध्ये कुठेतरी खंड पाडून त्या ठिकाणी कारखान्याच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा या पद्धतीने हा वेगळा प्रयत्न आहे.